69व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार रॉकेट ट्री द नंबी इफेक्टला जाहीर झालाय. सलील कुलकर्णी दिग्दर्शित एकदा काय झालं हा सर्वोत्कृष्ट मराठी तर सरदार उधम हा सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा ठरलाय. गोदावरी या चित्रपटासाठी निखिल महाजनांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जाहीर झालाय. गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्ट तर मिमीसाठी कृती सनन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देण्यात येणार आहे. तर पुष्पा फेम अल्लू अर्जुन यांचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला आहे. संभाजीनगर मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट सॅम्बो चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत पुण्यामधल्या मुळशीच्या सख्या बहीण भावानं मैदान मारलंय. या दोघांनी वेगवेगळ्या वजनी गटामध्ये सुवर्ण पदक पटकावले आणि त्यांच्या या कामगिरीमुळे मुळशीच्या शिरपेचा तथा मानाचा तुरा रोवला गेला. जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय हाताला मुंगे येत होते. गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द केलंय. 45 दिवसांमध्ये निवडणुका होऊ न शकल्यानं भारतीय कुस्ती महासंघाची सदस्यता रद्द करण्यात आली. आता सदस्यत्व रद्द झाल्यानं पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली आहे. वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या प्रज्ञानंदचा पराभव झाला. मॅग्नस कार्लसननं टायब्रेकरच्या सामन्यात प्रज्ञानंदचा पराभव केला. दोघांचा अंतिम सामना ड्रॉ झाल्यानं त्याचा निकाल टायब्रेकर मॅचमध्ये ठरवण्यात आलाय. पहिल्या टायब्रेकरमध्ये कार्लसननं विजय मिळवत 1-0 अशी आघाडी घेतली तर दुसरा टायब्रेकर त्यानं ड्रॉ केला. त्यामुळे नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन वर्ल्ड कप चेस चॅम्पियन ठरलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे